दूरदृष्टीचे हे पाऊल आरोग्यदायी भविष्याचे. वाढत्या शहरीकरणासोबत अनेक प्रश्न वाढत आहेत. कचरा ही मोठी समस्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने निर्माण झाली आहे आणि ती दूर करण्यासाठी गरज आहे ती ठोस पाऊल उचलण्याची. 2008 पासून शहराचा सर्व कचरा मोशी कचरा डेपोमध्ये टाकण्यात येत होता. योग्य तंत्रज्ञानाच्या अभावाने त्याचे मोठे डोंगर तयार होतात. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांना दुर्गंधी रोगराई यांना सामोरं जावं लागतं. नागरी आरोग्य आणि पर्यावरणाची विजन असणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी कचरा मुक्त शहरची संकल्पना विजन 2020 मध्ये मांडली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेनं दररोज संकलित होणाऱ्या शहरातील घनकचऱ्यावर रासायनिक प्रक्रिया करून विद्युत निर्मिती वेस्ट टू एनर्जी करण्याच्या पर्यावरणपूरक पर्यायाला नव्यानं चालना दिली. त्यामुळे आता शहरवासियांचं लवकरच कचरामुक्त शहराचं स्वप्न साकार होईल. मोशी येथील कचरा डेपोजवळ वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचं काम जोरात सुरू आहे. तब्बल 208 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून 12 मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे. सद्यस्थितीला शहरात 800 ते 1000 मेट्रिक टन इतका कचरा संकलित होत आहे. त्यापैकी ओला कचरा, हॉटेल वेस्ट आदी वेगळा करून ओल्या कचऱ्याचं कंपोस्टिंग होणार. सुक्या कचऱ्याचं विभाजन होऊन MRF आणि RDF प्रक्रियेतून बॉयलर फिडिंग न वीज निर्मिती होईल. उर्वरित राखेपासून वीट निर्मिती केली जाणार आहे. Euro 3 Euro 4 टेक्नॉलॉजीनं कमीत कमी धूर बाहेर पडणार असल्यानं हा इको फ्रेंडली अथवा ग्रीन प्रोजेक्ट ठरेल. संकलित होणाऱ्या 800 मेट्रिक टन कचऱ्यातून 12 ते 14 मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे. महापालिकेला यातून नक्कीच फायदा होईल. प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून पुढील वर्षभरात ते पूर्ण होईल. कचऱ्याचे डोंगर पूर्णतः नष्ट होऊन नवीन निर्माण होणारा कचराही लगेच प्रक्रिया करून नष्ट केला जाईल आणि मोशी, चरहोली, इंद्रायणी नगर आणि त्याच्या आसपासचे भाग कचऱ्यामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्त होणार आहेत. अशा प्रकारे खऱ्या अर्थानं शहर कचरामुक्त होईल. पिंपरी चिंचवड शहरात संकलित होणाऱ्या घनकचऱ्यावर प्रक्रिया होणं ही काळाची गरज आहे हे आमदारांनी हेरलं आणि हा प्रकल्प मार्गी लावला. जगभरात असे प्रकल्प यशस्वीपणे राबवले जातात. चीन, जपान, जर्मनीत असे प्रकल्प आहेत. देशात दिल्ली, हरियाणामध्ये असे प्रकल्प आहेत. आंध्र प्रदेश सरकारनंही आंतरराष्ट्रीय निविदा काढली आहे. शहराच्या दृष्टीनं हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे कचरा प्रश्न निकालात काढण्यासाठी हा प्रकल्प व्हावा अशीच भूमिका आमदार महेश लांडगे यांची आहे. कचऱ्यातून निर्माण होणारी रोगराई, प्रदूषण, भूजल पातळीवर होणारे दुष्परिणाम हे सर्व दूर करण्यासाठी हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण होऊन मतदारसंघातील नागरिकांचं आरोग्य उत्तम राहावं हा आमदार महेश लांडगे यांचा प्रयत्न आहे. माझे आश्वासन, माझा पाठपुरावा आणि आपली स्वप्नपूर्ती हेच माझे विजन 2020. जय हिंद, जय महाराष्ट्र.